दरम्यान लव जिहाद संदर्भात बोलताना कालीचरण महाराज यांनी वादग्रस्त विधान केले. डुकराचा दात रात्रभर पाण्यात ठेवा, ते पाणी लव जिहादच्या प्रकरणात अडकलेल्या मुलीला प्यायला द्या, सर्व भूत प्रेत तंत्रमंत्र बाहेर पडतील, असं विधान कालीचरण महाराज यांनी केलंय. अहमदनगरमध्ये लव जिहाद विरोधी कायद्याच्या मागणीसाठी हिंदू संघटनांनी मोर्चाचं आयोजन केलं होतं. या मोर्चामध्ये कालीचरण महाराज सहभागी झाले. याच मोर्चात बोलताना कालीचरण महाराजांनी वादग्रस्त विधान केलंय. डुकराचा दात असा पाण्यात रात्रभर भिजत टाका आणि ते पाणी त्या पोरीला पा झाली. लवजिहादच्या केस मध्ये अटकलेली आहे, तिच्यावर हे सगळे जादू टोने तत्काळ खलास होते. दरम्यान याच कालीचरण महाराजाने याआधीही बेताल वक्तव्य केली होती, त्यामुळे वाद निर्माण झाले होते. कोणतीही विधानं होती पाहूया. तर महा मोहनदास करमचंद गांधीने सत्यानाश पेल दिया. को नाथुराम गोडसे जी को नमस्कार है. मार डाला वो 4950 राजा लोग भारत वर्ष पे राज्य करते हैं, तो मोदी योगी शाह तीन ही लोग जो है वो कट्टरता दिखा रहे हैं, धर्म प्रेम दिखा रहे हैं, तो उन्होंने ही ठेका लेके रखा है क्या? बाकी के फिर गधी के घुसने वाले हैं क्या? इनको धर्म का कोई प्रेम नहीं है. ये जीते जी भले ही सुखी दिखेंगे लेकिन 12000 साल के लिए नरक में सड़ेंगे, इसमें कोई संशय नहीं है. अब्दुल रशीद नाम के एक व्यक्ति ने स्वामी श्रद्धानंद जी का खून कर दिया तो गांधी ने उसको अपना भाई बताया. यह अहिंसा. और सुखदेव राजगुरु भगत सिंह की फांसी नहीं रुकवाई. महात्मा है नाथुराम गोडसे जी मेरे लिए, मैं वंदन करता हूँ उनको. नाथुराम गोडसे जी का कोटि कोटि धन्यवाद है. लेकिन आप लोगों का क्या होगा? मैं तो चले जाऊंगा देवी लोक में, स्वामी लोग भी देवी लोक में चले जाएंगे, अनंत आनंद में रहेंगे. लेकिन आप लोगों का क्या होगा अगर आपने धर्म रक्षा के लिए कुछ भी नहीं किया, कुछ भी कुछ, तो आप 12000 वर्षों के लिए नरक में जाओगे, कन्फर्म है. याबद्दल बोलूयात. आपल्यासोबत आहेत इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे. श्रीमंत कोकाटे जी, आपलं स्वागत आहे साम टीव्हीवरती. आम्ही मगाशी एक बातमी दाखवली, तुम्ही पाहिली असेल की नाही मला माहित नाही. सुषमा अंधारे यांची काही जुनी विधानं, हिंदू धर्म देवी देवतांवरची विधानं दाखवून त्यांच्यावरती टीका केली जाते, खास करून त्या हिंदुत्ववादी पक्षात आहेत. दुसरी बातमी येते की या कोण कालीचरण महाराज आहेत, ते विधानं करतात, डुकराचा दात पाण्यात भिजवा आणि ते पाणी प्याजा मुसलमानाशी प्रेम केलेल्या मुलीला वगैरे. त्यांची बाकीची विधानं पण आम्ही दाखवली. या सगळ्याकडे कसं पाहता तुम्ही? कालीचरण यांची जी काही विधानं आहेत ती पूर्णतः अतार्किक आहेत, संविधानिक मूल्याचं ऱ्हास करणारे आहेत, आणि जी काही आपल्या भारतीय तत्वज्ञान आहे बहुप्रवाही आणि आपल्या महापुरुषांनी म्हणजे बुद्धापासून महावीरापासून ते संत तुकाराम महाराज आणि आधुनिक काळामध्ये फुलेशाहू आंबेडकर जी विचारधारा आहे, ही आपल्या देशाला प्रगल्भ बनवणारी विचारधारा आहे, मानवी समाजाला उत्कर्षाकडे नेणारी विचारधारा आहे, आणि त्या विचारधारेच्या विरोधात कालीचरण यांची सगळी विधानं आहेत. महात्मा गांधीजीबरोबर मतभेद असू शकतात आणि ते पूर्वी देखील गांधी हयात असताना देखील ती मतभिन्नता होती. अगदी बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी यांच्यामध्ये टोकाची वैचारिक मतभिन्नता होती, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी कधी गांधीजींचा द्वेष केला नाही आणि गांधीजींनी कधी बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष केला नाही. पण कालीचरण यांचं जे विधान आहे की नथुराम गोडसे त्यांना महात्मा वाटतो, नथुराम गोडसे त्यांना उद्धारकर्ता वाटतो, गांधीजींच्या हत्येचं समर्थन होऊ शकत नाही आणि नथुराम गोडसे यांना जो हिरो करण्याचा प्रयत्न आहे, आता महाराज आहेत. कालीचरण महाराज म्हणजे तुम्ही दया शांती क्षमा हे सांगायला पाहिजे. तुम्ही उघड उघड कालीचरण महाराज जर का हत्येचं समर्थन करत असतील, आणि दुसरं ते त्यांचं आक्षेपार्य आणि वादग्रस्त जे विधान आहे की डुकराचं दात पाण्यात भिजवून ते पाणी जर का लव जिहादमध्ये अडकलेल्या मुलींना दिलं तर लव जिहादमधून त्या सुटू शकतात. आता कालीचरण महाराज हे महाराज आहेत, ते कालीचे भक्त आहेत एवढं माहिती होतं मला, पण ते डॉक्टर आहेत मला माहिती नव्हतं. त्यांनी काही MBBS केलं का, BMS केलं का, BHMS केलं का, दंतरोग तज्ञ आहेत ते का, डेंटिस्ट आहेत का ते का, दातावर वगैरे काय PhD वगैरे केली का त्यांनी. अहो ही पूर्ण अतार्किक आहे, हे सगळं असंविधानिक आहे, हे सगळं आक्षेपार्य आहे. सगळ्यात महत्वाचं आपलं संविधानातील आर्टिकल 51 काय सांगतं की समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करणं, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लावणं हे आपल्या व्यवस्थेचं उद्दिष्ट आहे. आणि कालीचरण जर का दात भिजवलेलं पाणी पिल्यानंतर लव जिहाद मधून सुटका होते हे सांगत असतील
तर ते असंविधानिक आहे, हा गुन्हा आहे. अर्थात अर्थात आता हे फक्त कालीचरण महाराजाच्या मागे उभे राहणारे, सुषमा आंधरेंच्या विधानाला विरोध करणारे आणि कालीचरण महाराजाच्या समोर उभे राहणारे आहेत, त्यांना समर्थन देणारे आहेत, त्यांना मात्र कोकाटेजी तुम्ही सांगितलेल्या या चार युक्तीच्या गोष्टी, ज्ञानाच्या गोष्टी कळाव्यात ही अपेक्षा आहे. धन्यवाद कोकाटेजी, आपण जुळलात, आपण सोबत होतात साम टीव्हीमध्ये या प्रतिक्रियेसाठी असं करता.